बुधवार को अजनी पुलिस थाने ने दो मामलों में शिकायत दर्ज की है। इसमें अलग अलग परिसर की दो वारदात है। एक बालाजी नगर परिसर की वारदात है। बालाजी नगर में घर में सेंध लगाने की मामला सामने आया है, तो वही दूसरा मामला केवल माचिस के लिए हाथापाई का मामला दर्ज किया गया। अजनी पुलिस ने दो अलग अलग मामलों में शिकायत दर्ज कर एक मामले में लिप्त दो आरोपियों को धर दबोचा है। अजनी थाना तहत बालाजी नगर में अज्ञात चोरों ने एक बंद घर में सेंध लगा दी, जहां 8 तोला सोना और 20,000 नकद पर हाथ साफ किया है। रंजना तेलतुंबड़े अपनी नाती को स्कूल से लानी गई थी, बस यही मौका देख चोरों ने अपना काम कर दिया। पोस्टेज निर्दित बालाजी नगर प्लॉट नंबर 15 येथे रंजना तेलतुंबड़े या राहतात, त्यांचे घर आहे स्वतःचे। त्यांच्या घरी काल ते दुपारी आपल्या नातवाला शाळेतून येत असतं रोजच्याप्रमाणे, नेहमीप्रमाणे लॉक लावून नातवाला आणण्यासाठी विनो करणार इथे गेले असतात। तेवढ्यात परत येण्याच्या त्या ज्या अर्ध्या पाऊन तसेच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाठीमागून दरवाजा जोरात ढकलला, त्यामुळे कडी तुटली आणि दरवाजा उघडला गेला। आतमध्ये शिरून कपाटातील जवळपास 8 तोळे सोन्याचे दागिने आणि नगदी 20,000 रुपये चोरून, असं 2,13,000 माल चोरून नेलेलं आहे। त्या फिर्यादीच्या रिपोर्टरनं आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे। नागरिकांना आपलं आवाहन आहे की असे घराला लॉक लावून जाताना शेजारी पाजारी यांना सांगून लक्ष ठेवून जाण्यास सांगावे, कारण ही कालची चोरी जी झालेली आहे ती फक्त अर्ध्या तासाच्या अंतरात झालेली आहे आणि एकदम मेन रोडवरचं घर आहे बालाजी नगर हे मेन रोडवरचं, ते आपल्या याची काळजी घ्यायला पाहिजे। पुढील तपास सुरू आहे। वही बुधवार रात 10 बजे के आसपास शिवाजी नगर रिंग रोड पर बिरयानी सेंटर है, यहां दो युवकों ने सिगरेट जलाने के लिए माचिस मांगी। उन्हें माचिस ना मिलने पर अपने और 4 दोस्तों से मिलकर बिरयानी सेंटर के मालिक की पिटाई कर दी, साथ ही दुकान की तोड़फोड़ कर दी। 2 दिवसापूर्वी परवा रात्री पोलीस स्टेशन अधिक रिंग रोड वर सुयोग नगर येथे एक मेट्रो बिरयानी सेंटर आहे वर्मा यांचे। रात्री 10 वाजताच्या दरम्यान ते आपल्या बिरयानी सेंटरमध्ये हजर असताना 2 मुले आली आणि तिथे बसल्यानंतर त्याला माचिस मागितली सिगरेट पिण्यासाठी। त्यावर दुकानदाराने म्हणले की बाबा हा काय पानठेला नाही आहे आणि इथे सिगरेट पिऊ नको। त्यावरून यांनी जे 2 आले होते त्यांनी वाद घालणं सुरू केले। त्यानंतर त्याचे इतर 4 साथीदार आले आणि त्यांनी मग वाद ते करून तिथे फुटपाथच्या याच्यासाठी जे गट्टू पडलेले होते ते गट्टू त्या हॉटेलमध्ये फेकून मारले, त्यामुळे ते फ्रीजचे आणि त्याच्या खुर्च्यांचे नुकसान झाले आणि हातापाई पण झालेली आहे। तर त्यांनी रिपोर्ट दिल्यावरून आपण कलम राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी 2 आरोपी अटक केले, एक जय शिव नावाचा आणि आकाश गोंडे नावाचा, बाकी आरोपीचा शोध सुरू आहे। त्यापैकी 1 आरोपी आहे जय शिव, याच्यावर यापूर्वीचा 2 गुन्हे म्हणजे दाखल आहेत, 1392 दाखल आहे आणि 1326 दाखल गुन्हा आहे। याने गंभीर गुन्हे करणारा आरोपी आहे तो, त्याला आपण अटक केलेली आहे।